ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता एका दुकानदाराने सिमेंट कॉन्क्रीट रस्ता खोदला आहे. नेताजी चौकातील हा संपूर्ण प्रकार असून संबंधित ठेकेदार आणि दुकानदारावर कारवाईची मागणी होती. नेताजी चौकात काठी जंक्शन नावाचं चहाचं दुकान आहे. येथील दुकानाचं ड्रेनेज लाईन टाकण्याचं खोदकाम सुरू होतं, परंतु संबंधित दुकानदाराने महापालिकेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता थेट मुख्य सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ताच खोदला. यात खोदकामात महापालिकेचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान या घटनेला 24 तास उलटूनही महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आला नाही. याविषयी मनसेचे रवी आहिरे आणि गणेश आठवले यांनी सदर कामाच्या ठिकाणी पाहणी करून परवानगी पत्र मागितलं असता नसल्याचे निदर्शनास आले. तात्काळ महापालिका अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून साहित्य जप्त करण्यात भाग पाडले. संबंधित ठेकेदार आणि दुकानदारावर कारवाईची मागणी केली. जैसे थे अवस्थेत पुन्हा कॉन्क्रीट रस्ता बनवून द्यावा आणि यापुढे शहरात असे प्रकार घडणार नाहीत याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आम्ही पाहणी अशी केली, तुम्ही बघू शकता धर्मवीर आनंद दिघे साहेब चौक जो आहे त्याच्याच बाजूला एक नवीन काठी जंक्शन म्हणून एक हॉटेल ओपन करण्यात येत आहे. त्या काठी जंक्शनच्या मालकाने कोणाला ठेका दिला त्याचं नाव काय समोर येत नाहीये, पण 25 फूट हा सर्व्हिस रस्ता जो आहे नेताजी परिसरातला जो सर्व्हिस रस्ता आहे 25 फूट तो खोदण्यात आलाय. 48 तास उलटून गेल्यानंतरही हा रस्ता जो खोदला हा महानगरपालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला दिसलेला नाहीये. सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे. त्यानंतर आम्ही जेव्हा हे सगळी बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली त्याच्यानंतर समोरच्या ठेकेदारावरती कारवाई करण्याचं आश्वासन या लोकांनी आम्हाला दिलेलं आहे. आता ते काय कारवाई करतात हेच आम्हाला बघायचं आहे. जर का संबंधित ठेकेदार आणि ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे जर यांच्यावरती व्यवस्थित जी कारवाई करण्यात नाही आली तर आम्ही मनसे स्टाईलने आमच्या प्रकारे जी काही कारवाई करायची आहे ती करण्यात येईल. मागणी एकच आहे, सातत्याने ही लोक जे मेन रोड बाजारपेठातले रस्ते असतील ड्रेनेज डिपार्टमेंट असेल सतत ही लोक रोड खोदत असतात. यानंतर कोणीही कुठल्याही प्रकारे अशी अनधिकृतरित्या रोड खोदू नये ड्रेनेज खोदू नये हीच आमची मागणी आहे. नाही तर मनसे स्टाईलने आम्हाला धडा शिकवावा लागेल. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.